नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण जी आपली लहान कटोरी आहे त्यापासून मोठी कटोरी तयार कशी करायची ते बघणार आहोत। इथं आपण प्रत्येक साईजची कटोरी ह्याच मापानं वाढवायची आहे, कुठल्याही साईजची असू द्या। 28 ते 48 पद्धत आपल्याला एकच वापरायची आहे, एकच पद्धत वापरून आपण कुठल्याही साईजची कटोरी तयार करू शकतो। आता ही आपण कटोरी घेतलेली आहे, ती आपण कशी वाढवायची बघूयात। खूप साऱ्या कमेंट आहेत, ताई कटोरी वाढवून दाखवा, कटोरीचं माप कसं काढायचं, कुठल्या साईजसाठी कसं काढायचं, म्हणजे प्रत्येक साईजसाठी वेगळं वेगळं माप आहे का, असे भरपूर साऱ्या कमेंट आहेत, त्यावरती ही व्हिडिओ आहे। कारण प्रत्येक साईजची कटोरी आपण एकाच पद्धतीने वापरत असतो, त्यात काही बदल करायचा नसतो। आता तुम्ही काय करायचं, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला पण एक सबस्क्राईब करा। काही वेळ व्हिडिओ बघतो आपण पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातो, आणि परत आपल्याला जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्याला व्हिडिओ कोणाचा बघितला हे लक्षात राहत नाही, त्यासाठी परफेक्ट व्हिडिओ असतात माझे। तुम्ही चॅनलला एकदा भेट द्या, त्या सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचे व्हिडिओ बघायला मिळतील। आता आपण हा ही कटोरी आहे ना, जशा तशी आपण मार्क करून घेऊयात। कुठल्याही साईजची कटोरी तुम्ही ह्याच पद्धतीनं वापरायची आहे, प्रत्येक साईजसाठी एकच पद्धत आहे आपली। पेपरनं पॅटर्न जर हवा असतील तेही चॅनलवरती आहेत। तुम्हाला ब्लाऊज संबंधीचे आणखीन काय प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये, सगळ्यांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। बघा इथं आपण कटोरी, इथं आपण काय केलेली आहे, जशाच तशी मार्क करून घेतलेली आहे। मार्क करून घेतल्याच्यानंतर आपल्याला आता ह्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेताना काय करायचं आहे, अगोदर तुम्ही बरोबर कटोरी मार्क करून घ्यायची, त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा मध्य पाहिजे असतो। बघा आपलं हे जे आहे ते 6.5 इंच आहे, 6.5 इंच आहे, तर ह्याच्यामध्ये येतो 3 इंच याच्यामध्ये येतो, बरोबर 3 इंचवरती मार्क करायचा आहे। बघा इथे 3 इंचवरती मार्क केला। तुम्हाला असं जर मध्ये काढायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं, जसं तसं मार्क करायचं। हा जो टोकाचा पॉईंट आहे, हा आपला हा जो पॉईंट आहे, इथून सरळ टेप धरायचा आपण आणि असं काढायचं, तर हे आणि हे मार्क एकच येतं। तुम्हाला मध्ये काढायला जमत नसेल तर तुम्ही वरती या टोकावरती जे आहे आपला हा कोन आहे, इकडून आपण राऊंड घेतलेला समोरील गळ्याचा आकार आहे आपला कटोरीचा, मग तिथं टेप दर सरळ धरायचा आणि त्याचा मध्ये काढून घ्यायचा। तेही घेतलं तरी आणि असंही घेतलं तरी एकच येतं। तुम्हाला कुठली सोपी पद्धत वाटते ते तुम्ही वापरायची आहे। आपण इथं काय केलेलं आहे, 6.5 मध्ये 3 इंच घेतलेलं आहे, इथं मध्य घेतल्याच्यानंतर जिथं मध्य घेतला आहे तिथं खाली आपण 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे। बघा 1.5 इंचावरती आपण मार्क केलेला आहे। मग आता इकडं काय करायचं, इकडंही आपण 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे, बरोबर इथंही आपण 1.5 इंचावरतीच मार्क करायचं आहे। आता आपले हे मार्क तयार आहे, तर आता आपण हे मार्क जे आहे ते जोडून घेऊया। कुठल्याही साईजसाठी तुम्ही हीच पद्धत वापरायची आहे, मी तुम्हाला डबल डबल सांगत आहे, कारण तुमची कटोरी छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या अशाच पद्धतीने वाढवायची आहे। त्यामुळे कटोरी जी आहे ती परफेक्ट येते आपली। आता हे मार्क करून झाल्याच्यानंतर आता इकडचं वाढवायच्या अगोदर इकडचं बघूया। आता इथं आपण थोडंही वाढवून घ्यायचं नाही, तर इथं जर आपण 1/2 इंच किंवा 1/4 इंच जरी घेतलं, 1/2 किंवा 1/2 जरी इंच घेतलं तरी हा भाग एवढा जास्त होतो। मग पायपिंग करताना आपण हा ओढून पायपिंग लावत असतो, आपली पायपिंग परफेक्ट येण्यासाठी आपण काय करतो, पायपिंगची पट्टी ओढत असतो। पायपिंगची पट्टी ओढताना काय होतं, हा भाग पसर होत असतो, म्हणून तुम्ही इथं जर जास्त वाढवलं तर तुमचा भाग समोरचा गळ्याचा मोठा होऊ शकतो। ब्लाऊजचा जो समोरील गळा असतो तो पसरट होतो, आणि जो आकारही व्यवस्थित आहे गोलाकार असा आपला समोर ब्लाऊजला तोही येत नाही, मग त्यामुळे आपला ब्लाऊज समोर व्यवस्थित दिसत नाही, परफेक्ट बसत नाही, लूज तरी पडतो किंवा
पडल्यासारखा तरी होतं, त्यामुळे इथं आपण अर्धा इंच अंतर पाऊ इंच अंतर अजिबात घ्यायचं नाही. दीड इंच इथं वाढवलेलं आहे तर ह्याला इथून बरोबर इथं क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला थोडंही अंतर वाढवायचं नाही, कारण मी सांगितलेलं आहे का वाढवायचं नाही, वाढवल्यावर ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम होतो तोही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं अंतर वाढवून घ्यायचं नाही, फक्त आपल्याला इथं क्रॉसमध्ये वाढवून घ्यायचं आहे. आता इकडची इकडली साईड बघूया. आता इकडं साईड घेताना काय करायचं आहे, इकडंही आपण अजिबात वाढवायचं नाही, कारण इकडंही वाढवलं तरी आपला समोरील गळा जो आहे तो खूप कटोरी मोठी होते. आणि इथून जर वाढवत गेलं वरच्या साईडवरून इथून जर वाढवत गेलं तर मग कटोरी मोठी पण होते. आणि इथून हे दोन्ही पॉईंट वाढवायचे नाहीत, का तर गळा मोठा होऊ नये त्यासाठी जशास तसं मार्क करायचं आहे. मग आता कसं वाढवायचं बघा, आपल्याला काय करायचं आहे, अगोदर एक दोन लाईन घ्यायचं आहे टेपच्या, दोन लाईन घ्यायचं आहे, पाव इंचापेक्षा एक लाईन कमी असं घ्यायचं आहे आपल्याला. इथं किती घ्यायचं आहे, फक्त आपल्याला पाव इंचापेक्षाही एक लाईन कमी किंवा पाव इंच ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही, पाव इंच किंवा त्याच्यापेक्षा एक लाईन कमी. आता बघा इथं आपण असं घेतलेलं आहे, आता हे घेतलेलं आहे तर आपण असं हे आपल्याला असं मार्क करत करत कुठं यायचं आहे ह्या पॉईंटला आपल्याला मार्क करत करत यायचं आहे. आपल्या साईडला ठेवून घेऊयात, म्हणजे आपल्याला कटोरीला आपला जो आहे हात फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गोल आकार येतो परफेक्ट आपला. आणि हा पॉईंट आपल्याला असा परफेक्ट असा मॅनेज करायचा आहे, गोल आकार देते. अगोदर मार्क करून घ्यायचं डॉट डॉटमध्ये आणि परफेक्ट असा पॉईंट जोडायचा. बघा किती छान गोल आकार आलेला, आकार देतानाच आपल्या हाताला असा गोल आकार आला पाहिजे. बघा आता तुम्ही छान अशी आपली कटोरी तयार आहे वाढवलेली, परफेक्ट अशी कटोरी आपली तयार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगोदर जशाच तशी कटोरी मार्क करून घ्या. मार्क केल्याच्या नंतर खालचा जो भाग आहे त्याचा मध्य काढून घ्या. मध्य काढल्याच्या नंतर इकडल्याही साईडला दीड इंच वाढवा, खालीही दीड इंच वाढवा आणि इथंही दीड दीड इंच वाढवा. म्हणजे तिन्ही साईडला आपल्याला किती वाढवायचं आहे, दीड दीड इंच वाढवायचं आहे. त्याच्यानंतर इथं अजिबात वाढवायचं नाही, या पॉईंटपासून दीड इंचापर्यंत क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त टेपची एक लाईन, दोन लाईन किंवा पाव इंच घेऊन ह्या पॉईंटला आपल्याला मिक्स व्हायचं आहे. म्हणजे काय होईल, आपली जी कटोरी आहे ती परफेक्ट अशी गोल येईल, एकदम छान कटोरी आपली तयार झालेली आहे. आता बघा टक्स कसे घ्यायचे, जो वरचा टक्स असतो कटोरीचा आपण तो अडस तो आपला अडीच इंचाचा टक्स असतो. आपण काय करायचं आहे, टक्स अडीच इंचाचा घ्यायचा आहे. नॉर्मली आपण टक्स अडीच इंचाचाच घेतो आणि त्यामध्ये जर कुणाला काय प्रॉब्लेम येत असतील तर टक्स कमी जास्त करायचा असतो. आता कमी जास्त कुठं करायचे बघा, ज्यांना खूपच टोक हवा आहे, जास्त टोक हवा असेल त्यांनी अडीच इंच घ्यायच्याऐवजी सव्वा दोन इंचवरती टक्स घ्या, टोक जास्त हवा असणाऱ्यांनी. आणि ज्यांना टोक नको आहे त्यांनी पावणे तीन घ्या किंवा तीन इंच घ्या, म्हणजे जास्त टोक येणार नाही. कमी टक्स घेतला तर टोक जास्त येतं, जास्त टक्स घेतला तरी टोक कमी येतं. अशा पद्धतीने तुम्हाला जसं हवा असल्यास बदल करा. नॉर्मली टोक्स तुम्ही अडीच इंच द्यायचा आणि अडीच इंचाचाच द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला हवा कमी जास्त हवा असेल तर जसं सांगितल्याप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. त्याच्यानंतर इथला खालचा जो टक्स असतो तो दीड इंचाचा असतो, म्हणजे इकडल्या साईडला दीड इंच आणि इकडच्या साईडला दीड इंच असा टक्स असतो. म्हणजे आपण कपडा फोल्ड करतो आणि दीड इंच घेतो, त्यावेळेस इकडचा दीड इंच येतो भाग आणि इकडचाही दीड इंच येतो, म्हणजे तयार पूर्ण टक्स आपला तीन इंचाचा आहे. हा हा जो टक्स आहे आपला तो तीन इंचाचा आहे आपला. म्हणजे ह्या साईडला आपण किती घेतलेला आहे, दीड इंच आणि इकडच्याही साईडला दीड इंच. बघा आता हे पॉईंट जे आहे ते आपण मार्क करूयात. आता हा टक्स आहे आपला, टक्स उंची किती आहे, दोन पॉईंट पाच इंच टक्स रुंदी. ही टक्सची रुंदी आहे आपली, पूर्ण जी आहे ती आपली तीन इंच आहे. म्हणजे ह्या साईडला इथं दीड इंच आणि इथं दीड इंच अशा पद्धतीचं आपलं हे टक्स आहे. आणि आपण इथं किती वाढून घेतलेलं आहे, इथं आपण वाढून घेतलेलं आहे दीड इंच. इथंही आपण दीड इंच वाढवलेलं आहे आणि इथंही आपण दीडच इंच खाली वाढवलेलं आहे.
इथं हे आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे अंतर, मी तुम्हाला इथं बांध करून दाखवलेलं आहे. इथं वाढवलेलं आहे अंतर आपलं 1.5 आहे, इथं 1.5 आहे, इथं 1.5 आहे. टक्सची उंची आपली 2.5 इंच आहे, टक्सची रुंदी आपली पूर्ण जी आहे ती 1.5 इंच आहे. कपड्यावर ज्यावेळेस आपण फोल्ड करू त्यावेळेस आपली टक्सची उंची येत असे 1.5 इंच, मग ह्या साईडला 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच, म्हणून टक्स रुंदी आपली 3 इंचाची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी तयार करून घ्या, तुमचा जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल, त्यामध्ये काही एक शंका नाही आहेत. कुठल्याही साईजचा असू द्या म्हणजे परफेक्ट तुमचा ब्लाऊज अशा पद्धतीनं बसणार आहे. आणि टक्सची जी समस्या असते ते टक्सही परफेक्ट येणार आहे. हा टक्स जे घ्यायचा आहे अशाच पद्धतीनं कटोरी वाढवायची, असा टक्स घ्यायचा, तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणार. तरी मी इथं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं कटोरी कशी वाढवायची ते सांगितलेलं आहे. तरी हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणखीन जर तुमचे प्रश्न असतील काय ब्लाऊज संबंधीचे तेही विचारू शकता, त्याचे उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.